आता जाणून घेऊयात पुढल्या 25 मिनिटात 50 घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात वाशिमच्या बातमीने. वाशिमच्या यावर्डी इथल्या शेतशिवारात रानडुकरांनी हैदोस घातला. रानडुकरांनी 25 ते 30 एकरवरील कपाशीच्या पिकाचं नुकसान केल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्यास रानडुकरांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली. लातूर जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवलेली आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील सोयाबीनचं पीक धोक्यात आलं आणि त्यात आता सोयाबीनवर मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी दुहेरी संकटात सापडला. 1 सप्टेंबरपासून मुंबईकरांना दुधासाठी अधिकचे पैसे द्यावे लागणार. म्हशीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुंबई मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशनने घेतला. एपीएमसीची बैठक पार पडली. या बैठकीत म्हशीच्या दुधाच्या घाऊक दरात प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ करण्याची घोषणा करण्यात आली. 1 सप्टेंबरपासून नवीन दर लागू केले जाणार आहेत. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये टोमॅटोच्या दरात घसरण झाली आहे. घाऊक बाजारात प्रति किलो टोमॅटोची 24 ते 28 रुपयांना विक्री केली जाते आणि त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारनं कांद्याचं निर्यात मूल्य 40% वाढवलं त्यामुळे कांद्याचे दर घसरतील अशी शक्यता होती. मात्र अजूनही बाजारात कांद्याला 25 ते 30 रुपये दर आहे. गेल्या 15 वाड्यात तुलनेत कांद्याच्या दरात प्रति किलो 5 ते 6 रुपयांची वाढ झाली, 5 ते 10 रुपयांची वाढ झाली. चाळीसगाव बाजार समितीच्या लिलावात मात्र शेतकऱ्यांनी कमी दर मिळत असल्याची तक्रार समोर आणली. ऑगस्ट महिन्यात पाऊस न झाल्यानं सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. चाऱ्याचे भाव गगनाला भिडलेत आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला. पशुखाद्य महागल्यामुळे शेतकऱ्यांना जनावरं सांभाळणं कठीण झालंय. धाराशिवमध्ये गेल्या 9 महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून निधीची उपलब्धता आणि पाहणीकडे दुर्लक्ष झाल्यानं 3,594 शेतकऱ्यांना पोखरा योजनेतून दिलं जाणारं अनुदान लटकलंय. 15,90,00,000 रुपये अनुदान विविध प्रक्रिया करून अद्याप देण्यात आलेलं नाही. जळगावच्या बोदवड सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या आधिपत्याखाली उड्डाणपुलाचं बांधकाम करण्यात आलं. हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर अवघ्या 15 दिवसात या रस्त्याची दुरावस्था झाली आणि त्यामुळे सदर काम अत्यंत बोगस आणि निकृष्ट दर्जाचं असल्याचं उघड झालं असून दोषींवर कारवाईची मागणी केली जाते. संभाजीनगरामध्ये बदलत्या वातावरणामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरात ताप सर्दीचे रुग्ण वाढलेले आहेत. 25 दिवसात डेंग्यूचे 60 रुग्ण आढळलेत. सरकारी आणि खासगी रुग्णालयात गर्दी वाढते तर शहरातील नागरिक डोळ्याच्या आजाराने त्रस्त आहेत. तब्बल 38 वर्षांनंतर छत्रपती संभाजीनगर महापालिकेत मेगा भरती सुरू होणार आहे. यापूर्वी 1985 मेगा भरती झाली होती. विशेष म्हणजे महानगरपालिकेने 400 पदांची भरती करण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितली. IBPS संस्थेकडून पहिल्या टप्प्यात 114 पदांसाठी परीक्षा घेतली जाईल अशी माहिती मनपाचे प्रशासक जी श्रीकांत यांनी दिली. मंत्री अनिल पाटील यांनी धुळ्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि समर्थकांची भेट घेत कार्याचा आढावा घेतला. यावेळी उमेदवारांची निवडून येण्याची क्षमता आणि पक्षाचं संघटन या आधारावर येणाऱ्या निवडणुकांमध्ये उमेदवारी दिली जाईल आणि तिकीट वाटप होईल असं वक्तव्य अनिल पाटील यांनी केलं. आगामी लोकसभा निवडणुकीत भंडारा गोंदिया मतदारसंघाची जागा भाजपला मिळेल कारण सध्या या जागेवर भाजपचे खासदार निवडून आलेत असं मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलंय. मात्र तरीही मित्रपक्षांशी चर्चा करूनच या जागेसंदर्भात निर्णय घेतला जाईल असंही बावनकुळे म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यातील साकुर्डे गावाने विकास कामासाठी गावातील मतभेद बाजूला ठेवून आमदार योगेश कदम यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला. सर्व पक्ष कार्यकर्त्यांनी आमदार योगेश कदम यांची भेट घेत गावच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवण्याचा निर्धार केला. अजित पवार मुख्यमंत्री होतील असं कार्यकर्ते आणि नेते म्हणतात. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना वाटतं कार्यकर्त्यांना वाटतं की आपला पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा. त्याचप्रमाणे काँग्रेसमध्येही इच्छुक मुख्यमंत्र्यांची यादी खूप मोठी आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. सांगलीच्या जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पेठेतील 2 अलिशान कार एका अज्ञात व्यक्तीने भेटून दिल्याची घटना समोर आली आहे. आगीमध्ये या दोन्ही कार जळून खाक झाल्या असून अंदाजे 5 लाखांचं नुकसान झालंय. या प्रकरणी जत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. चाळीसगावमध्ये मुलीच्या अपहरणाप्रकरणी आरोपीस मदत करणारा संशयित हा CCTV कॅमेऱ्यात कैद झाला. या संशयित आरोपीचा चाळीसगाव शहर पोलिसांकडून शोध सुरू आहे. दरम्यान मुलीच्या अपहरणाप्रकरणी शहर पोलिसात आरोपी अशुभम मोरे विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिकमध्ये हत्यांचं सत्र सुरूच आहे. नाशिकच्या सातपूर परिसरात तरुणाची हत्या करण्यात आली. बबलू सोनवणे या तरुणाची जुन्या बादातून हत्या करण्यात आली. धारदार शस्त्राने वार करत तरुणाचा खून करण्यात आला आणि या प्रकरणी संशयित आरोपी समशेर सिंगला पोलिसांनी ताब्यात घेतलं.
अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर समाजावर होणारे अत्याचार थांबवावेत आणि यासाठी गोंदिया जिल्ह्यात सर्व सामाजिक जनआक्रोश संकल्प रॅलीद्वारे आंदोलन करण्यात आलं. सर्व समाजामध्ये सामंजस्य निर्माण होऊन आपसामध्ये भाईचारा निर्माण रहावा या उद्देशाने सर्व एकत्रित आले होते. कापूस वायद्यांमध्ये चढउतार सुरू आहेत तर देशातील वायदे काहीसे कमी होऊन 59,000 बंद झाले होते. बाजार समित्यांमधील कापूस विक्री आता कमी झाल्यामुळे भावही स्थिर आहेत. कापसाचे भाव मागील आठवडाभर सरासरी 7,000 ते 7,700 रुपयांच्या दरम्यान राहिले. कापसाचे भाव पुढील काही दिवस स्थिर राहण्याचा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आठवड्याच्या शेवटी सोयाबीन आणि सोयापेनच्या दरांमध्ये वाढ झाली होती तर देशातील बाजारात मात्र सोयाबीनचा भाव कायम आहे. सोयाबीनला सरासरी 4,500 ते 5,000 रुपयांचा भाव मिळतोय. नवा हंगाम सुरू होईपर्यंत कायम राहू शकतात असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. देशात निर्यातीच्या केळीचा तुटवडा आहे आणि सध्या केवळ 100 कंटेनरची निर्यात सुरू आहे. गुजरात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून अखातात केळी निर्यात होते. केळीचा तुटवडा असल्यानं दर टिकून आहेत. सध्या केळीला प्रति क्विंटल 1,000 ते 2,000 रुपयांचा भाव मिळतोय. सप्टेंबर अखेरीस बिहार उत्तर प्रदेशात केळीची आवक सुरू होईल परंतु या केळीला स्थानिक बाजारातच उठाव राहील असं अभ्यासकांनी सांगितलं. देशातील बाजारात सध्या बाजरीची आवक कमीच दिसते आणि त्यामुळे बाजरीचे भाव तेजीत आहेत. सध्या देशातील बाजारात बाजरीला प्रति क्विंटल सरासरी 2,000 ते 2,500 रुपयांचा भाव मिळतोय. सध्या कमी पावसाचा फटका जो आहे तो बाजरी पिकाला बसतोय आणि त्यामुळे बाजरीचे भाव पुढील काही काळातही तेजीतच राहतील असा अंदाज जो आहे तो व्यापारी व्यक्त करतात. सरकारने कांद्यावर 40% निर्यात शुल्क लावून आता एक आठवडा पूर्ण झाला तर नाफेडची खरेदी थेट बाजारात होत नसल्यानं बाजारातील भाव दबावत आहेत. कांद्याला सध्या 1,700 ते 2,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय पण कमी दर्जाच्या कांद्याला 500 रुपयांपासून भाव मिळतोय. पुढील काळात बाजारातील कांदा आवक कमी होत जाईल असा अंदाज आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिले. विजय वडेट्टीवार हे आता नवीन विरोधी पक्षनेते झालेले आहेत त्यामुळे नाना पटोले जास्त बोलतात की विजय वडेट्टीवार जास्त बोलतात याची काँग्रेसमध्ये आपापसात स्पर्धा सुरू आहे अशी टीका बावनकुळेंनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावरती येत आहेत. बीडमध्ये त्यांची सभा होणार असून परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. परभणीमध्ये आज होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यांमध्ये पोहोचलेली आहे. शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये हा कार्यक्रम पार पडणार असून या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे यांची तोफ पुन्हा एकदा विरोधकांवर धडाडणार आहे. हिंगोलीत आज उद्धव ठाकरेंची सभा पार पडते. या सभेला मराठवाड्यातून मोठ्या संख्येनं उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते नेते उपस्थित राहणार आहेत. हिंगोली हा शिवसेनेचा पारंपरिक बालकिल्ला म्हणून ओळखला जातो. विविध तांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. रेल्वे रूळ ओव्हरहेड वायर सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी हा ब्लॉक असणार आहे. मेगा ब्लॉकमुळे अनेक लांब पल्ल्याच्या आणि लोकल रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. पश्चिम रेल्वेवर दिवसा ब्लॉक नसल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. मुंबई गोवा महामार्गावर आजपासून गणेश उत्सवापर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी हा निर्णय घेतला. महामार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी काम जलद गतीनं सुरू असल्यानं अवजड वाहतूक बंद करण्यात आली. राज्यात पावसाने ओढ दिल्यानं एकीकडे शेती सुकण्यास सुरुवात झाली तर दुसरीकडे राज्यातल्या धरणांमधील पाणीसाठ्यांनी तळ गाठण्यास सुरुवात केली. राज्यातल्या सर्व धरणांमधील पाणीसाठा 69.74% आलेला आहे. स्थिती अशीच राहिल्यास राज्यावर पाणीबाणी निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते. दरवर्षी खड्ड्यांमुळे टीकेचा धनी होत असलेल्या मुंबई पालिकेने यावर्षी पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग MMRDA आपल्या ताब्यात घेतलेला आहे आणि त्यानंतर हे मार्ग यावर्षी खड्डेमुक्त होत आहेत. यासाठी पालिकेने दोन्ही मार्गांसाठी स्वतंत्र कंत्राटदार नेमून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केली आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील 11वीची चौथी विशेष प्रवेश यादी जाहीर करण्यात आली. चौथ्या विशेष प्रवेश यादी अंतर्गत उपलब्ध असणाऱ्या 1,01,985 जागांसाठी 14,647 विद्यार्थी पात्र होते आणि त्यापैकी 11,120 विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आलं. सदर फेरीसाठी अर्ज केलेले अद्याप 3,527 विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.
रेवस भाऊचा धक्का, सागरी प्रवास 25 रुपयांनी कमी होणार असतानाच दुसरीकडे करंजा रेवस दरम्यानचा सागरी प्रवास वाढणार आहे. अलिबाग उरण मार्गावर तिकीट दरात 10 रुपयांची वाढ 10 रुपये वाढवण्याची मागणी ठेकेदारांकडून करण्यात आली. दरवाढीला बंदर विभागाने मंजुरी दिल्यास 1 सप्टेंबर पासून अलिबाग आणि उरणकर प्रवाशांसह पर्यटकांच्या खिशाला भुर्दंड पडणार आहे. पुण्यात रेल्वे प्रवासी संख्येत 30 लाखांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिल ते जुलै या 4 महिन्यात पुणे विभागातून 1,51,00,000 इतक्या प्रवाशांनी रेल्वेतून प्रवास केला होता, तर यंदा गेल्या 4 महिन्यात 1,82,00,000 लोकांनी प्रवास केलेला आहे, त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात भर पडते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात G20 परिषदेच्या आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांवर झालेल्या खर्चाची श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि तसंच गरजू विद्यार्थ्यांना वसतिगृह देणं, वसतिगृहांची क्षमता वाढवणं, विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेच्या आणि शिक्षणाच्या अडचणी सोडवणं या विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. पीएमपीएल प्रशासनाकडून आता प्रवासी मित्र हा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमात प्रवाशांनी सूचना चालक आणि 10 वाहकांचे वर्तन अशा गोष्टी मोफत कळवाव्यात. त्यांच्या कामगिरीचं मूल्यांकन करून 10 जणांना पीएमपीएल प्रवासी मित्र निवडून त्यांना 1 वर्षाचा मोफत पास जो आहे तो दिला जाणार आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबामधील मुख्य स्वयंभू लिंगाचा आणि घोड्याचा गाभारा सोमवारपासून दुरुस्तीच्या कामासाठी 1.5 महिना बंद राहणार आहे. या काळात गडावर आलेल्या भाविकांना कासवाजवळून देवाचे दर्शन घ्यावे लागणार आहे. 26 ऑगस्ट ते 5 ऑक्टोबरपर्यंत गाभारा दुरुस्तीचं काम चालणार आहे. वाटेल तिथे झोपड्या टाकून डबल सदनिका घेणाऱ्यांची आता खैर नाही, कारण एकापेक्षा अधिक सदनिकांचा लाभ घेतलेल्यांच्या अतिरिक्त सदनिका ताब्यात घेऊन त्या पुन्हा प्रकल्पग्रस्तांसाठी दिल्या जाणार आहेत. आतापर्यंत 13,564 अनधिकृत सदनिका धारकांना नोटीस बजावण्यात आलेली असून 212 सदनिका ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. एसटीच्या ताफ्यात 5,150 इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करण्याची घोषणा शासनाने केली होती. त्यानुसार एसटीकडून बसेस भाडेतत्वावर घेण्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्याआधी राज्यात या बसेससाठी 175 डेपो आणि आगारात चार्जिंग स्टेशन उभारण्याचं काम हाती घेण्यात आलंय. मेल एक्सप्रेस उपनगरीय गाड्यांचा वक्तशीरपणा राखण्याचं आणि मालगाड्या चांगल्या भरण्याचं आवाहन मुख्य रेल्वेचे मुख्य परिचालन व्यवस्थापक मुकुल जैन यांनी केले. जैन यांनी विभागीय कार्यकारी प्रमुखांशी विविध प्रकल्पांच्या बांधकामादरम्यान घेतले जाणारे निर्णय आणि अन्य उपक्रम याबद्दलही चर्चा केली. तसंच मालवाहतुकीवर भर देत त्यातून महसूल निर्मितीवर विशेष लक्ष द्यावं असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद व्हावा यासाठी MMRDA मार्फत मेट्रोचं जाळं विणलं जात आहे. शहर उपनगरात मेट्रोचं काम युद्धपातळीवर सुरू असून ती कामं वेळेत पूर्ण करण्याचा MMRDAचा प्रयत्न आणि त्यासाठी MMRDAकडून 7 टीम लीडर नेमण्यात आलेले आहेत. 7 मेट्रो प्रकल्पांचं काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी टीम लीडर नेमण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. वर्षभरात लाल परीचे 3,014 अपघात झाले असून यामध्ये 343 बळी गेलेत. त्यामध्ये 12 कर्मचाऱ्यांनाही जीव गमवावा लागलाय. एसटी बसला वर्षभरात झालेल्या अपघातात 3,584 नागरिक जखमी झालेत आणि यामध्ये 2,226 प्रवासी, 231 एसटी कर्मचारी, 148 पादचारी, 979 इतरांचा समावेश आहे. जखमींना तात्काळ मदतीच्या स्वरूपात वर्षभरात 18,00,000 रुपयांचं वितरण करण्यात आलं. म्हाडाच्या 4,082 घरांच्या लॉटरीत विजेत्या ठरलेल्या अर्जदारांना आता एकूण रकमेपैकी 25% रक्कम सुरुवातीला भरावी लागणार आहे. संबंधित विजेत्या अर्जदारांना 45 दिवसात सुमारे 7,50,000 रुपये भरावे लागणार आहेत. त्यामुळे या रकमेची जुळवाजुळव होत नसल्यानं मुंबई मंडळाने रक्कम भरण्यासाठी कोकण मंडळाप्रमाणे सुरुवातीला 10% आणि नंतर 10% रक्कम भरण्याची मुभा द्यावी यावर जोर दिला जातोय. अन्नरक्षकांच्या टीमने त्याला घनदाट जंगलात सोडून दिलेलं आहे. मावळमध्ये मोठ्या प्रमाणात जंगल तोड झाल्यानं हे मांजर जंगलाची वाट चुकलं होतं. जेजे रुग्णालयातील MBBSच्या विद्यार्थ्यांसाठी असणारी वसतिगृह चांगली करण्याची अनेक वर्षांची मागणी आता पूर्ण होणार आहे. या रुग्णालयाच्या परिसरातील अपना मुलांचे वसतिगृह आणि RM भट वसतिगृहाच्या डागडुजीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने 27,83,29,783 रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आणि त्यामुळे ही वसतिगृह बऱ्याच काळानंतर चकाचक होणार आहे. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात, पहा फक्त News18 लोकमत.